काही दिवसापूर्वी जालना जिल्ह्यातील अंतर्गत सरात येथे मराठा आरक्षणाबद्दल पाटील यांनी उपोषणास सुरुवात केली होती आणि त्यांचा संबंधातून जोपर्यंत आम्हाला लिखित स्वरूपात आश्वासन दिला जात नाही तोपर्यंत मी मागे उपोषण मागे घेणार नाही। तर त्यावेळेस संततमय पद्धतीने चालू असलेलं ते आंदोलन सगळ्यात शेवटी तिथे गोळीबार म्हणजे छड्याच्या छर्रे मारले गेले त्याच्यानंतर लाठीचार्ज झाला तिथल्या आंदोलकावर। संततामय मार्गाने आंदोलन सुरू असलेल्याला पोलिसातर्फे अशा प्रकारची ट्रीटमेंट मिळाली त्याबद्दल आम्ही राज्य शासनाचा निषेध करतो आहे आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही इथे धरणे आंदोलन देतो आहे। आणि हे आम्ही क्षत्रिय मराठा समाज संस्था वर्धा च्या वतीने आम्ही नेहमी त्यांच्या पाठीशी राहू।